नमस्कार मित्रांनो माईकचे प्रकार बघितलेत त्याच्यानंतर माईकच्या पिण्याचा प पद्धत आपण बघितली त्याच्यानंतर वायरलेस माईक काय असतो ते तत्व आपण समजून घेतलं यू एस बी माईक काय असतो यू एस बी ऑडिओ आतमध्ये कसा येतो ते बघितलं आणि कम्प्युटरला माईक जोडण्याच्या ज्या कॉम्पेटेबिलिटी ज्या आहेत तर त्या आपण त्याचे कनेक्शन्स कसे केले जातात त्याची कनेक्टिव्हिटी कशी होते हे आपण याच्या आधीच्या व्हिडिओजमध्ये समजून घेतलं मित्रांनो आता ॲक्च्युली कम्प्युटरला तुम्ही माईक जोडला पहिलं कुठं जाताल पहिली ती काय सेटिंग आपण करायची जेणेकरून आपल्याला हे कळेल की खरंच कम्प्युटरमध्ये माईक जोडला गेलेला आहे की नाही आणि माझा माईक खरंच कम्प्युटरमध्ये आतमध्ये आवाज देतोय का नाही आता बरेच जण इथे कन्फ्यूज होतात की माईक जो आहे तो माईक कंप्युटरला जोडतात आणि डायरेक्ट माईकमध्ये हॅलो हॅलो करतात आणि स्पीकरमध्ये आवाज येतोय का बघतात अर्थात लक्षात घ्या आपला हा कम्प्युटर किंवा लॅपटॉप आहे ही काही साऊंड सिस्टम नाही बरेच जण इथे फसतात माईक जोडतात आणि लगेच माईकमध्ये हॅलो हॅलो करून पाहतात तुम्ही माईकमध्ये बोलल्यानंतर तुमचा आवाज स्पीकरमध्ये ऐकू येत नसतो अर्थात त्याच्यासाठी काही सेटिंग असतात त्या केल्यानंतर ऐकू येतो पण तो रिअल टाईममध्ये जसाच्या तसा जसा साऊंड सिस्टममध्ये येतो तसा ऐकू येत नाही कारण हे माईक जे जोडले जातात हे मोस्टली रेकॉर्डिंगसाठी जे आहेत तर ते जोडले जातात हे लक्षात घ्या आता कुठे जाऊन पाहणार आपण तर सर्वात पहिली एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्या कम्प्युटरला कंट्रोल पॅनल असतो आणि या कंट्रोल पॅनलमध्ये साऊंडची सेटिंग असते बऱ्याच जणांच्या कम्प्युटरवर इथे जिथे स्पीकरचा आवाज असतो त्या स्पीकरच्या आवाजावरती राईट क्लिक केलं तर रेकॉ तिथे राईट क्लिक केल्यानंतर जिथे स्पीकरचा आयकॉन असतो ना त्या स्पीकरच्या आयकॉनवरती राईट क्लिक केल्यानंतर तिथे प्लेबॅक डिव्हायसेस रेकॉर्डिंग डिव्हाइसेस असतं तिथून तुम्ही रेकॉर्डिंग डिव्हायसेसला जाऊ शकतात येस आपण इथे रेकॉर्डिंग डिव्हायसेसमध्ये आलेलो आहे किंवा तिथे जर नाही सापडलं स्टार्टच्या बटनवर जर नाही सापडलं तर सरळ जायचं मित्रांनो कंट्रोल पॅनलमध्ये स्टार्टला क्लिक करतोय यामध्ये कंट्रोल पॅनल जर सापडलं तर चांगलीच गोष्ट आहे नाही सापडलं तसे ते खालचा सर्च बॉक्स आहे त्या सर्च बॉक्समध्ये क्लिक करायचं आणि क्लिक केल्यानंतर तिथे कंट्रोल पॅनल जो आहे तो शब्द टाईप करायचा कंट्रोल पॅनल येस स्टार्टला क्लिक केल्यानंतर येणाऱ्या यादीमध्ये सुद्धा कंट्रोल पॅनल दिसतो तिथून कंट्रोल पॅनलमध्ये येऊ शकतात किंवा सर्च बॉक्स असतो त्या सर्च बॉक्सला क्लिक करून सुद्धा तुम्ही कंट्रोल पॅनलमध्ये येऊ शकतात या कंट्रोल पॅनलमध्ये हे जे आयकॉन्स आहेत मित्रांनो हे आयकॉन्स जर तुम्हाला अशा पूर्ण स्वरूपात दिसत नसतील तर बऱ्याच जण इथे अडकतात इथे कॅटेगरी हा प्रकार ह्याच्यामध्ये येतो वरच्या ऑप्शन मध्ये जायचं आणि तिथे लार्ज आयकॉनला क्लिक करायचं जेणेकरून सगळे आयकॉन्स जे आहेत ते सेपरेट सेपरेट तुम्हाला दिसतील आता याच्यामध्ये तुम्हाला यायचं आहे साऊंडच्या सेटिंगमध्ये येस साऊंड साऊंडचा जो आयकॉन आहे त्यावर डबल क्लिक करायचं आणि आता इथे तुम्ही मित्रांनो आपण इथे आलेलो आहे ते म्हणजे कम्प्युटरच्या साऊंडच्या सेटीमध्ये इथे आपल्याला हे कळत असतं की आपल्या कम्प्युटरला आवाज आतमध्ये येण्यासाठी किती रस्ते आहेत आणि आपल्या कम्प्युटरला आवाज बाहेर टाकण्यासाठी किती रस्ते आहेत यस आतमध्ये जे येणारे जे रस्ते आहेत ज्याच्यामध्ये माईक किंवा ऑडिओ इनपुट आपण म्हणू ते आपल्याला दिसतात रेकॉर्डिंगच्या पर्यायामध्ये यस इथे जी यादी दिसते तुम्हाला ती यादी अशी असते की तिथून तुमचा आवाज जो आहे तो आतमध्ये येतो माईकच्या रूपात असेल लाईनिंगच्या रूपामध्ये असेल किंवा ऑडिओच्या दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये असेल तर इथे हे कळत असतं की इथून आवाज आतमध्ये येण्याच्या लाईन्स किती आहेत माईक्स आपण किती जोडलेले आहेत मी जे म्हणतो ना की तुम्ही तुमच्या कम्प्युटरला कितीही माईक जोडू शकतात तर ते जे जोडलेले माईक्स जे आहेत तर ती आधी सर्वात आधी इथे दिसते हे पहिलं लक्षात घ्या कंट्रोल पॅनलच्या साऊंडच्या सेटिंगमध्ये त्याचबरोबर आपण कम्प्युटरला जेवढे ऑडिओ डिव्हाइसेस जोडू एक्स्ट्रा आउटपुटसाठी स्पीकर लावण्यासाठी मी तुम्हाला ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये हे पण बोललेलो आहे की तुम्ही एका स्पी साऊंड सिस्टमवरती एक गाणं दुसऱ्या साऊंड सिस्टमवरती दुसरं गाणं आणि तिसऱ्या साऊंड सिस्टमवरती तिसरं गाणं असं एकाच वेळेस तीन वेगवेगळ्या साऊंड सिस्टमवरती तीन वेगवेगळे गाणे प्ले करू शकतात आपल्याला ओबीएसमध्ये त्या गोष्टीची गरज का पडते ज्यावेळेस तुम्ही झूमसारख्या मिटिंग घेत आहेत किंवा गुगल मीट करतायत तर त्यावेळेस आवाज वेगळ्या तुम्ही सिस्टमवर ऐकू शकतात रेकॉर्डिंगसाठी तुम्ही वेगळी त्यातलं चॉईस करू शकतात मॉनिटरिंगसाठी तुम्ही वेगळा साऊंड सिस्टम घेऊ शकतात तर ते जे काही डिवाइसेस आहेत ते डिव्हायसेस तुम्हाला इथं दिसतात हे लक्षात घ्या आता सध्या माझ्या कम्प्युटरमध्ये या कम्प्युटरमध्ये झालं आहे काय की इथे प्लेबॅक डिव्हायसेसमध्ये स्पीकर्स जे आहेत याला स्पीकर्स लाल मार्ग दाखवतोय याचा अर्थ तो म्हणतोय नॉट प्लगड इन म्हणजे हे जोडलेले नाही आहेत त्याच्यानंतर हेडसेट म्हणजे ब्लूटूथचे हेडसेट होते ते ब्लि ब्लूटूथचे हेडसेट सध्या डिस्कनेक्टेड आहेत लाल मार्क त्याला आलेला आहे पण पी सीचा जो मॉनिटर आहे पी सीला जो कम्प्युटर स्पीकर्स आहेत ते स्पीकर मात्र इथे ॲक्टिव आहेत म्हणजे माझा कम्प्युटरमध्ये प्ले केलेला आवाज तो त्या स्पीकरमधून प्ले होऊ शकतो मला ऐकू येऊ शकतो पण आता रेकॉर्डिंगमध्ये जिथे माझा मला बोललेला आवाज आता रेकॉर्ड करायचा आहे ओबीएसमध्ये मला तो घ्यायचा आहे तर तो, तो आवाज इथे घेणारा कोणीही नाही आहे कारण मी माईक कुठलाच याला जोडलेला नाही आता पहिलं काम मी करणार आहे माझ्याकडे हा दुसरा एक हेडबँड माईक आहे आणि त्याच्या पुढची जी पिन आहे यस ती पिन थ्री पॉईंट फाय एम एम तुम्हाला सांगितलं त्या फॉर्मॅटमधली आहे जी माझ्या डेस्कटॉप कम्प्युटरला जोडता येऊ शकते आणि आता ही जी पिन आहे मित्रांनो ही पिन मी माझ्या कम्प्युटरला जोडतोय जिथे पिंक सॉकेट आहे त्या पिंक सॉकेटमध्ये ही जी माईकची पिन आहे ती मी माईकची पिन इथे जोडतोय येस आता जशी मी माईकची पिन जोडेल मित्रांनो तेवढं एक गोष्ट लक्षात घ्या काय होतं इथे जसं माईकची पिन जोडली तसं इथे लगेच मायक्रोफोन हा शब्द दिसायला लागला आणि या माईक मध्ये मी टकटक करतोय जसं टकटक करतोय तसं त्या माईकमध्ये कारण हा पण माईक आवाज घेतोय तो आवाज थोड्या प्रमाणात हा पण माईक घेतोय कारण सेन्सिटिव्ह आहे तो माईक ह्या माईकला टकटक केलं या माईकला टकटक -टक माईक टक करतोय या माईकला टकटक करतोय तर इथे आवाज दिसत नाहीये या माईकला टकटक केलं तर आवाज दिसतोय याचा अर्थ ह्या माईकचा आवाज त्याला कळायला सुरुवात झालेली आहे आणखी याच्यामध्ये काय सेटिंग करू शकतात यालावर डबल क्लिक करू शकता तुम्ही डबल क्लिक डबल क्लिक केल्यानंतर आता जो स्पीकर आहे कम्प्युटरला त्या स्पीकरमध्ये मा ह्या माईकचा आवाज येऊ शकतो टेस्टिंगसाठी तुम्ही आवाज घेऊ शकतात काय करायचं इथे जनरलच्या शेजानी लिसनचं बटन आहे त्या लिसनवर जायचं आणि लिसनवर गेल्यानंतर फक्त काही क्षणापुरतं टेस्टिंग पुरतंच चालू करायचा नंतर बंद करून टाकायचं याला लिसन टू धिस वरती क्लिक करायचं चेक 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 आता मला ऐकू येतोय माझा आवाज जो आहे इथे लिसन टू दिस डिव्हाइस जो आहे त्याला मी क्लिक केलंय त्याला ऍप्लायला क्लिक करतोय आणि आता माझा जो बोललेला आवाज आहे तो त्या सिस्टमच्या स्पीकरमधून येतोय मला ते समजतंय की ह्या माईकमध्ये बोललेला जो आवाज आहे तो आवाज माझ्या स्पीकरमधून येतोय काय करायचं लिसन टू दिस डिवाइस ला क्लिक केल्यानंतर खाली ॲप्लाय जे बटन आहे त्या ॲप्लायच्या बटनला क्लिक केल्यानंतरच तो माईक तुमचा माईकमध्ये बोललेला जो आवाज आहे तो स्पीकरमधून तुम्हाला ऐकू येईल मित्रांनो लक्षात घ्या दुसरी महत्वाची गोष्ट इथे लेव्हल्समध्ये जायचं मध्ये गेल्यानंतर तुम्हाला माईकची लेवल जर कमी मिळत असेल तुमच्या रेकॉर्डिंगच्या सॉफ्टवेअरमध्ये तिथे तुम्हाला आवाज कमी गेन होत असेल आवाज कमी मिळतोय तिथे तर इथे तुम्ही मायक्रोफोन बुस्ट जो आहे तो वाढवू शकतात येस शक्यतो माईक जोडल्यानंतर सुरुवातीला टेस्टिंग पुरता का होईल ना नंतर समजा तो तुमच्या ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये जर तो फाटत असेल आवाज तर इथून तुम्ही त्याला कंट्रोल करू शकता अर्थात ओबीएस सारख्या सॉफ्टवेअरमध्ये सुद्धा तिथे आवाज कंट्रोल करता येतो त्यासाठी इथं पहिलं काम करायचं इथं मायक्रोफोन बुस्ट जे आहे ते एकदम शंभर टक्के करायच्याऐवजी सुरुवातीला साधारणतः प्लस ट्वेंटी डी बी एवढं ठेवायचं आणि हा जो मायक्रोफोनचा व्हॉल्यूम आहे तो साधारणतः एक ऐंशी टक्क्याच्या पुढंच ठेवायचा या पद्धतीने व्हॉल्यूम बऱ्याच जणांचं असं होतं की इथं माईकचा जो व्हॉल्यूम आहे हा माईकचा व्हॉल्यूम वाढवलेला नसतो झिरो असतो आणि ते म्हणतात आमचा माईक तर कनेक्ट होतोय आणि तरी पण आमचा माईक आवाज का देत नाही आहे तर त्याचं मुख्य कारण काय की इथं जे मायक्रोफोनच्या प्रॉपर्टीज आहे त्या प्रॉपर्टीजमध्ये माईकचा व्हॉल्यूम वाढवलेला नसतो हा माईकचा व्हॉल्यूम वाढवून ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो तरच तुमचा आवाज जो आहे तो क्लिअरली जाईल हे जर झिरो असतील दोन्ही तर आवाज जाणार नाही या दोन गोष्टी महत्वाच्या तिथे मी ओके करतोय माईक कनेक्ट ज्या वेळेस होतो येस लक्षात घ्या माईक ज्या वेळेस तुम्ही कनेक्ट करताल माईक काढून घेतला तर माईक काढून घेतल्यानंतर तिथे मायक्रोफोन नॉट प्लगड इन येतं आणि त्याच वेळेस जेव्हा तुम्ही माईक जोडताल त्यावेळेस तिथे माईक जोडला गेलाय हे लगेच तिथे लक्षात येतं मित्रांनो माईक तुमचा जोडला गेलेला आहे हे तिथे लगेच लक्षात आलेलं आहे आता हा डेस्कटॉप कम्प्युटर आहे डेस्कटॉप कम्प्युटरला माईक नाही आहे त्यावेळेस तो म्हणणार माईक नाही आहे पण लॅपटॉपला स्वतःचा माईक असतो बऱ्याच लॅपटॉपला काय होतं ज्यावेळेस तुम्ही माईक खोसायच्या आधी पिन कनेक्ट करायच्या आधी काय होतं ऑलरेडी तिथे एक माईक दिसत असतो त्याच्यामध्ये आणि ज्या वेळेस तुम्ही दुसरा माईक जोडतात तर त्यावेळेस तो दुसरा जो माईक आहे तो स्विच होतो म्हणजे काय ह्याच जागेवरती दुसरा माईक काम करायला लागतो आता कसं ओळखणार लॅपटॉपला तुम्ही लॅपटॉपला तुमचा ज्यावेळेस त्याचा इंटरनल माईक काम करतो ज्यावेळेस तुम्ही बाहेरून माईक जोडलेला नाही त्यावेळेस तो इंटरनल शंभर टक्के एक माईक तुम्हाला तिथे दिसणार तो एक माईक लॅपटॉपचा जो आहे तो त्याचा इंटरनल माईक असतो तर लॅपटॉपच्या माईक तुमच्या लॅपटॉपला माईक कुठं आहे तेवढं चेक करायचं आणि त्याच्यावरती टकटक करायचं जसं मी आता याच्यावरती टकटक केलंय लॅपटॉपवर टकटक केल्यानंतर तुम्हाला इथं मीटर मध्ये त्याचा आवाज दिसेल यस याच्यावरून ओळखायचं की हा लॅपटॉपचा माईक म्हणजे हाच आहे त्याचं काय नाव आहे मायक्रोफोन टू हाय डेफिनेशन ऑडिओ डिव्हाइस डिफॉल्ट डिव्हाइस हे नाव फक्त लक्षात ठेवायचं कारण हेच नाव तुम्हाला ओबीएस मध्ये दिसणार आहे सिलेक्शनसाठी हेच नाव जे तिकडे तुम्हाला वापरायचंय हेच नावावरती तुम्हाला तो माईक जो आहे तिथे आयडेंटिफाय करता येणार इथे त्याला रिनेम नाही करता येत हेच मा नाव तुम्हाला तिकडे वापरायचं एवढं लक्षात ठेवा दुसरी गोष्ट ज्यावेळेस तुम्ही दुसरा माईक जोडताल बाहेरून तर बाहेरून जोडल्यानंतर इथे दोन नावं तयार होतात काही काहींच्या लॅपटॉपला आणि काही काहींच्या लॅपटॉपला आहे तोच माईक बदलतो मग आता हे कसं ओळखणार बाहेरचा माईक चालले चालू झालं की नाही ज्यावेळेस दोन माईक तयार होतील इथे त्यावेळेस तुम्ही हातातल्या माईकवर टकटक करायचं हातातल्या माईकवर टकटक केल्यानंतर हातात माईक माईक तक -तक जो माईक हातातला आहे त्यातला दोन पैकी तो मीटरमध्ये दाखवेल तुम्हाला आणि आतला माईक जो आहे त्याला टकटक केल्यानंतर लॅपटॉप टकटक केल्यानंतर मीटरमध्ये त्याचा आवाज दिसेल दोन वेगवेगळे माईक दिसतील वेग दिस तुम्हाला आणि दोघांचे आवाज तुम्हाला वेगवेगळे दिसले दिसणं अपेक्षित आहे आणि त्यात त्यांचे नावं काय येतात हे ओळखायचं कारण बऱ्याच वेळा असं होतं की व्हिडिओ मेकिंगमध्ये सिलेक्शन करताना चुकतात त्यांना वाटतं आम्ही बाहेरचा माईक लावलेला आहे याचा अर्थ बाहेरचाच माईक घेतोय पण सिलेक्शनमध्ये चुकलेल्या असतात आतल्याच माईकने आवाज रेकॉर्ड झालेला असतो आणि नंतर बरेच जण टीचर म्हणतात की सर तो माईक तर आम्ही लावला होता आणि तरी पण खूप नॉईज आला हो त्याच्यामध्ये खूप नॉईज माईकनी नाही घेतलेला तुमच्या माईकनी नाही घेतलेला तो तुमच्या लॅपटॉपच्या आतल्या माईकने रेकॉर्डिंग झालंय म्हणून नॉईज घेतला गेलेला आहे ही गोष्ट लक्षात ठेवा ज्यावेळेस दोन माईक इथे येतील त्यावेळेस ऍक्च्युली बाहेरचा कोणता आणि आतला कोणता हे परफेक्ट समजलं पाहिजे ओके आता आणखीन हे गोष्ट लक्षात घेऊ आपण हे थोडंसं आणखीन तुम्हाला समजून सांगतो आता माझ्याकडे इथे दुसरा एक माईक आहे तो म्हणजे कॉल तो म्हणजे आणखी एक माईक आहे तो म्हणजे वेब कॅमेराचा माईक यस आता हा जो वेब कॅमेरा आहे हा वेब कॅमेरा मी कम्प्युटर जोडतो त्याची जी यु एस बी पिन आहे ती मी कम्प्युटर जोडतो येस yes. जसा हा माई कनेक्ट ये माईक कनेक्ट झाला अगदी तसंच लगेच इथे एक आणखी नाव आलं बघा मायक्रोफोन यु एस बी ऑडिओ डिव्हाइस आता याच्यामध्ये काय झालं एकाला हिरवा मार्क आलाय आणि दुसऱ्याला मार्क गेलाय डिफॉल्ट हा जो शब्द आहे ना डिफॉल्ट कुठे आपल्या ओबीएसमध्ये तर डिफॉल्ट माईक म्हणजे आता कोणता घेतला जाणार तिथं जर तुम्ही डिफॉल्ट घेतलेला असेल तर ज्याला हिरवा मार्क असेल ज्याला हिरवा मार्क असेल ती गोष्ट तुमची घेतली जाईल ओके okay. ती डिफॉल्ट म्हणून कारण इथे आता तुमच्यात एक मायक्रोफोन एक आहे टू हाय डेफिनेशन ऑडिओ डिव्हाइस तो पण रेडी आहे आणि यू एस बी ऑडिओ डिव्हाइस हा पण माईक रेडी आहे आता कसं ओळखणार की कोणता माईक कोणता येते इथं तर कळतंय बीनी कोणता आहे ना हा कोणता आहे तरी पण आता तुम्ही काय करायचं टक टक करून पाहायचं पा या माईकवर जेव्हा मी टकटक करतोय तेव्हा इथे वरचं मीटर वाढतंय ते वाटर वाढतंय आणि आता जेव्हा मी याला याला बाजूला ठेवून देतो आणि या माईकला टकटक करतो येस काय होत आहे जेव्हा या माईकला मी टकटक करतोय त्यावेळेस हा मीटर दिसतोय आता मला हे ओळखायचंय मला हे लक्षातच ठेवायचंय की या माईकचं नाव काय आहे हे असं असं या माईकचं ना नाव काय आहे या माईकचं नाव काय आहे ते हे असं असं हे तुमच्या कम्प्युटरवरती वेगळं असणार आहे लक्षात ठेवा आणि तेच नाव मध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचंय पुढची महत्वाची गोष्ट जर समजा इथे हा हिरवा मार्क आहे याचा अर्थ हे डिफॉल्ट आहे तुम्ही मध्ये किंवा कोणत्याही रेकॉर्डिंगच्या सॉफ्टवेअरमध्ये तिथं डिफॉल्ट म्हणजे माईकची यादी येते आणि त्यात एक डिफॉल्ट येतं तर तो इकडे ज्याला डिफॉल्ट केलेला असेल त्याचं तो रेकॉर्डिंग घेणार मग आता ही कन्फ्युजन टाळण्यासाठी इथे डिफॉल्ट काय आहे ह्यावरती लक्ष ठेवलं नाही तरी चालेल नावावरती लक्ष ठेवा बरेच जण काय करतात किंवा काही जणांकडचं काय होतं इथे जो माईक आहे ह्या माईकवरती राईट क्लिक होतं आणि राईट क्लिक केल्यानंतर इथे डिसेबल ला क्लिक होऊन जातं डिसेबल येस आणि माईकच दिसत नाही लक्षात घ्या डिसेबल झालं की माईक तिथून गायब होऊन जातो आणि नंतर इथे माईकवरती करतात आणि आवाजच दिसत नाही तेव्हा सर माइक तर जोडलेला आहे आम्ही आणि तो माईकच तिथे दिसत नाहीये ऍक्टिवेट होत नाहीये तर काय करायचं इथे मोकळ्या जागेमध्ये राईट क्लिक करायचं आणि राईट क्लिक केल्यानंतर इथे शो डिसेबल डिव्हायसेसला क्लिक करायचं शो डिसेबल डिव्हायसेस आता हे लक्षात येईल की यस माईक आहे पण तो डिसेबल्ड आहे इथे डिसेबल्ड शब्द आहे पहा त्याला त्याच्यावर पुन्हा राईट क्लिक करायचं आणि त्याला एनेबल करून टाकायचं एनेबल आता तुम्हाला तुमच्याकडे पाच सहा माईक तुम्ही जोडलेले आहेत आणि त्यातला एखादा माईक तुम्हाला डिफॉल्ट करायचा आहे डिफॉल्टची सेटिंग जी जा आहे जेव्हा आपण ओबीएस मध्ये पाहू तिथे पण तो डिफॉल्ट हा शब्द येतो तिथे पण मी तुम्हाला ही गोष्ट क्लिअर करणार आहे तिथे डिफॉल्ट येतो आणि हे माईकचे नावं येतात डिफॉल्ट म्हणजे इथं ज्याला तुम्ही डिफॉल्ट केलेलं असेल आता जर समजा या माईकवरती तुम्ही राईट क्लिक केलं राईट क्लिक केल्यानंतर तुम्ही त्याला म्हटलात सेट ॲज अ डिफॉल्ट डिव्हाइस येस तर काय होईल हा माईक वरचा माईक डिफॉल्ट झालेला आहे आणि हा जो दोन नंबरचा माईक आहे हा डिफॉल्ट नाही झालेला डिसेबल mm -hmm. नाही डिसेबल केव्हा होतं राईट क्लिक करून तुम्ही जेव्हा त्याला डिसेबल करता त्याच वेळेस तो माईक डिसेबल होतो इथं येणारी जी यादी आहे ही शंभर टक्के सतत सतत पाहायची माईक जोडला की त्यानंतर इथे येऊन एकदा चेक करायचं व्हिडिओ मेकिंगच्या पूर्वी ज्यावेळेस तुम्हाला व्हिडिओ मेकिंग सुरुवात करायची आधी इथे यायचं कंट्रोल पॅनलमध्ये साऊंडच्या सेटिंगमध्ये आणि त्याच्यात रेकॉर्डिंगच्या सेटिंगमध्ये आधी यायचं आपले माईक सगळे प्रॉपर दिसत आहेत का आपण ज्या माईकनी ॲक्च्युली रेकॉर्डिंग करणार आहोत तोच माईकचं नाव तिथे आहे का आणि तेच माईकचं नाव आपण ओबीएसमध्ये तेच सिलेक्ट केलेलं आहे का हे चेक करायचं बऱ्याच वेळा कॅमेरे असतात लॅपटॉपचा स्वतःचा माईक असतो तुम्ही बाहेरून माईक जोडतात अशा वेळेस तीन तीन माईक आपल्या लॅपटॉपमध्ये काम करतात आणि मग तीन तीन माईक काम करत असताना जर तिथं तुमचा माईक डिफॉल्ट चेंज झाला किंवा तुमच्या डी ओबीएसच्या सेटिंगमध्ये माईक तुमचा चेंज झाला तर असतो हातामध्ये एक माईक गालावर एक माईक असतो आणि रेकॉर्डिंग करताना मात्र दुसराच माईक रेकॉर्डिंग करतो आणि तिथं आवाजाची क्वालिटी जे नंतर आपण विचार करतो माईक तर एवढा भारी घेतला आणि मग तो का आमचा क्वालिटी रेकॉर्डिंग होत नाही आहे तर इथं ते सगळं ज्या गोष्टी ज्या आहेत ना त्या लपलेल्या आहेत आता एक यू एस बी साऊंड कार्ड आहे आता काय होईल जर मी यू एस बी साऊंड कार्ड पण जोडलं लक्षात घ्या माईक जोडला आहे तर रेकॉर्डिंगमध्ये इथं मायक्रोफोन आला जो आधी डिस्क डिस्कनेक्टेड दाखवत होता तो तिथे ॲक्टिवेट झाला आणि वेब कॅमेरा जोडला यस हा वेब कॅमेरा जोडल्यानंतर ऑटोमॅटिक ह्या वेब कॅमेऱ्यामध्ये इथे जो माईक आहे तो एक ॲडिशनल माईक वाढला पण ज्यावेळेस तुम्ही साऊंड कार्ड जोडतात आता ॲक्च्युली साऊंड कार्डला दोन कनेक्शन आहेत एक स्पीकरचं कनेक्शन आहे आणि एक माईकचं कनेक्शन आहे तर आता काय होतं ज्यावेळेस साऊंड कार्ड जोडतो त्यावेळेस इकडे पहा प्लेबॅकमध्ये काय आहे प्लेबॅकमध्ये आपल्या कम्प्युटरचे स्पीकर आहेत आणि बाकी दोन्ही स्पीकर आणि हेडफोन्स हे दोन्ही डिसेबल्ड आहेत किंवा डिस्कनेक्टेड आहेत हे दोन्ही रेड मार्किंगमध्ये मा आलेले त्याचा अर्थ ह्यांचं कनेक्शन नाही आहे आता मी ज्यावेळेस साऊंड कार्ड जोडतोय त्यावेळेस ह्या दोन्हीकडे काय फरक पडतो आहे रेकॉर्डिंगमध्ये आणि प्लेबॅकमध्ये दोन्हीकडे काय फरक आहे कारण ह्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी आहेत स्पीकर पण आहे आणि माईक पण आहे दोन्ही गोष्टी आहेत तर ह्याला मी कनेक्ट करतो आहे कनेक्ट केलेलं आहे आता बघूया काय झालं इथं रेकॉर्डिंगच्या यादीमध्ये मायक्रोफोन हाय डेफिनेशन ऑडिओ डिव्हाइस आणि मायक्रोफोन यू एस बी ऑडिओ डिव्हाइस हा आपला नॉर्मल जो आहे तोच आलेला आहे येस आणि येस आता दोन्ही इथे डिस्क दिसायला सुरू आता इथे पहा तीन दिसायला सुरू झालेली माईक ती पिन जी आहे ना ती पिन थोडीशी लूज लागली गेली होती म्हणून हे तीन दिसत नव्हते जो गालावरचा माईक मी जोडला यस तो म्हणजे हा वरचा त्यानंतर मा मायक्रोफोन एच डी वेब कॅम वेब कॅमेराचा जो, जो माईक आहे तो म्हणजे हा आणि मायक्रोफोन बी ऑडिओ डिवाईस नुसतं साऊंड कार्ड जोडलेलं आहे त्याला माईक जोडलेलं नाही मी माईक त्याला जोडल्यानंतर त्याचा पण आवाज इथे दिसायला लागेल म्हणजे एक तिसरा माईक जो आहे आता साऊंड कार्डच्या माध्यमातून तिसरा माईक माझा इथे ॲड झालेला आहे असं कितीही यू एस बीच्या माध्यमातून पेनेच्या माध्यमातून त्याच्यानंतर ब्लूटूथच्या माध्यमातून असे मल्टिपल माईक्स जे आहेत ते तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता मित्रांनो आता जसं इकडे मायक्रोफोन ॲड झालेला आहे ॲडिशनल तर ता तसंच इकडे प्लेबॅकला यू एस बी ऑडिओ डिवाईस ॲड झालेला आहे येस बऱ्याच वेळा एक अनुभव तुम्हाला आलेला असेल जे प्रोजेक्टर वापरतात लॅपटॉपला तर कार्यक्रमाच्या वेळेस अचानक का आपण लॅपटॉपला प्रोजेक्टर जोडतो आणि तो एच डी एम आयच्या माध्यमातून जोडतो आणि जोडल्यानंतर आहे काय की लॅपटॉपमध्ये प्ले केलेला आवाज लॅपटॉपमध्ये न वाजता त्या प्रोजेक्टरमध्ये वाजायला सुरुवात होते कारण काय होतं की ज्यावेळेस एकापेक्षा जास्त ऑडिओ डिव्हायसेस कम्प्युटरला कनेक्ट होतात त्यावेळेस कम्प्युटरचा स्पीकरचं आउटपुट कदाचित शिफ्ट होऊ शकतं म्हणजे ते एच डी एम आयवरती शिफ्ट होऊ शकतं मग आता असं पण होऊ शकतो ज्यावेळेस तुम्ही यू एस बी साऊंड कार्ड जोडताल तर त्यावेळेस एखादं गाणं जर तुम्ही कम्प्युटरवरती प्ले केलं तर ते तुम्हाला तुमच्या स्पीकरमध्ये ऐकू येणार नाही असं सुद्धा होऊ शकतं ते ऐकू येईल तुम्हाला यू एस बी साऊंड कार्डच्या हेडफोनच्या सॉकेटमध्ये तिथं तुम्हाला ते ऐकू येईल मग ते जर परत स्पीकरवरती घ्यायचं असेल तर इथं तुम्हाला डिफॉल्टच्या सेटिंग ज्या आहेत त्या बदलाव्या लागतील यू एस बी साऊंड कार्डवर तुम्हाला आवाज ऐकायचा असेल तर यू एस बी साऊंड कार्डवर जायचं आणि त्याला म्हणायचं सेट याचं डिफॉल्ट डिवाईस आता आवाज कम्प्युटरवरती या कम्प्युटरवरती जर मी एखादं गाणं प्ले केलं मित्रांनो तर आता आवाज जाईल यूएसबी साऊंड कार्डमध्ये त्याच्या ह्याच्यात आवाज जाईल आणि तेच जर समजा मी यावरती राईट क्लिक करून सेट ॲज अ डिफॉल्ट डिव्हाइस म्हटलं आणि आता जर आवाज प्ले केला तर कम्प्युटरचा जो स्पीकर आहे त्याच्यावर आवाज प्ले होईल म्हणजे हे आपल्या हातामध्ये पाहिजे की आपण गाणं प्ले करतोय कम्प्युटरमध्ये तर ते कोणत्या आउटपुट डिव्हाइसेसवरती प्ले होईल ती सेटिंग इथं प्लेबॅकमध्ये असते आणि रेकॉर्डिंगमध्ये सगळ्या मायक्रोफोनची सेटिंग असते इथे डिसेबल डिव्हाइस या कन्सेप्ट नीट लक्षात घ्या प्रॉपर्टीज त्या माईकवरती डबल क्लिक करायचे आणि डबल क्लिक केल्यानंतर त्याच्या ह्या ज्या सेटिंग्ज आहेत त्याच्यामध्ये लिसन तो माईक ऐकून बघायचा आहे आवाज त्याचा ऐकू येतोय का फक्त ऐकण्यापुरताच लिसन टू दिस डिवाईस करा अप्लाय करा त्याच्यानंतर ऐकून झालं टेस्टिंग झाल्या की त्याच्यानंतर लिसन टू डिवाईस बंद करा नाही त्याच्यामध्ये थोडासा डिले येतो आणि ते फर नंतर डिस्टर्ब करतं लेवल्समध्ये जे आहेत तर त्याच्या व्हॉल्यूम लेवल्स तुम्हाला मॅक्झिमम ठेवायच्यात की जेणेकरून तो आवाज जो आहे तो आवाज तुमचा क्लिअर येईल तुमच्या रेकॉर्डिंगच्या सॉफ्टवेअरला इकडे कमी ठेवताल तर इकडे आपल्या सॉफ्टवेअरमध्ये कमी मिळेल ही गोष्ट आणि सगळ्यात महत्त्वाचा तुमचा माईक जो आहे एक्सटर्नली जोडलेला हा आयडेंटिफाय करता येणं नितांत आवश्यकता आहे पहिला माईक जोडलं की सेटिंग इथे करायची मित्रांनो इथे सेटिंग करायची त्यानंतरच ओबीएस सुरू करायचं आणि मध्ये माईक निवडताना बरोबर जो पाहिजे तोच माईक तुम्हाला मध्ये माईक निवडता आला पाहिजे सिलेक्शन तुमचं तिथं परफेक्ट झालं पाहिजे माईकच्या सेटिंग ज्या आहेत ह्या सेटिंग लक्षात ठेवा कारण ह्या अतिशय अतिशय खूप खूप महत्त्वाच्या आहेत धन्यवाद